मात्र अत्यंत अटलटटीचा सामना झाला होता, 61 धाबांचं लक्ष्य गाठायचं होतं. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस कॅप काढायची होती, मात्र गलीचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला आणि फक्त सिंगल आली आहे. या दुसऱ्या चेंडूवरती मात्र खातं खुलं केलं जात आहे या फलंदाजाकडून, कारण चार षटकांचा सामना, शेवटचा सामना, नववा सामना बघतो आपण. निश्चितच महेंद्र धुले यावेळेस रिव्हर्स स्वीपचा वापर, गेल बदललाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू जातोय सीमा पलीकडे, पहिला चौकार. या ठिकाणी रिव्हर्स फटक्याचा वापर केलाय, अतिथे चांगले फलंदाजी यास. हा चेंडू यावेळेस मात्र पंचाने अपील उचलून धरलाय, फलंदाज बाद सोडून दिला होता चेंडू, मात्र पॅड वरती आदललाय फलंदाज बाद, पहिला ब्रेक थ्रू. तर फलंदाज बाद झाला, लेग बिपरचा अपील, पहिला गडी बाद होतोय, धावसंख्या धापडकावरती बघतोय आपण, पाच धाबा, एक चौकार आलाय. नवीन फलंदाज जब्बार, हा चेंडू आल्यास मात्र बॅटचा बेस खोलतोय, चेंडू सीमा पलीकडे, बॅट्स मार्टेड, सिक्स रन. तर आमचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी असेल, तर चेंडू द्या गेल्यानंतर यस, तर छोटे त्या ठिकाणी मुलं आहेत, त्यांना विनंती आहे की आपण जो हायवे आहे त्यावेळेस हायवेकडे जाताना जरा बघून जा, तर खरं गाड्या भरधाव वेगाने धावतात या नॅशनल हायवेवरून, तर आपण थोडं सांभाळा स्वतःला, चेंडू गेला तर जाऊ द्या. मात्र या ठिकाणी षटकार ठोकलाय फलंदाजाने, हा चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर लेग स्टंपला निघून जातोय आणि पंच मात्र व्हाईटची खूण करतात. 12 धावा धापडकावरती लावल्या, शेवटचा चेंडू या षटकामध्ये पॉवर सर्कलच्या. हा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा होता, बॅक टू बॉलर केलं करताय, गुड बॉलिंग आणि षटक मात्र समाप्त होतोय, पहिला 12 धावा धापडकावरती बघतोय एम आर वॉरियर संघाच्या. थँक्यू. पहिला षटक संपन्न झालाय, 12 धावा धापडकावरती बघतोय या P1 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. निश्चितच आमचे जयेश सुद्धा खुश आहेत, पहिला सामना जिंकलाय संघाने.
हा चेंडू या वेळेस भिरकावून देतोय, चेंडू मात्र लॉन्ग लेगच्या दिशेला, वन बाउंस, षटकार. यस, तर या ठिकाणी फ्लॅट षटकार बघतो आपण. परवा सुद्धा नाईट मध्ये बघितलं होतं महेंद्र धुळ्याला आडिवली संघाविरुद्ध खेळताना 15 चेंडू मध्ये 40 धावांची विस्फोटक केली केली होती. एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. इंजुरीड आहे खेळाडू, तरी सुद्धा खेळतो आपल्या या संघासाठी, ज्या हनुमान जोयली संघाकडून. मात्र सद्यस्थितीत एम आर वॉरियर्स श्रीधर धुळे साहेब यांच्या संघाकडून खेळताना हा फलंदाज पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टम्प, दिस कॉल बी वाईट. गोलंदाजाने प्रेशर थोडस घेतलं मी म्हणेन, कारण चांगली फटकेबाजी होते त्यामुळे गोलंदाजावरती प्रेशर आलाय. गोलंदाज बघतोय आपण, मयूर हा चेंडू या वेळेस मात्र मिडॉलला केलं करतो. एक धाव एक पडली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दोन धावा मात्र जलद गतीने पूर्ण होतात या धावपळकावरती. निश्चितच महेंद्रची स्ट्रॉंग बॅटिंग बघतोय आपण, कारण दोन्ही हाताने फलंदाजी करतोय तो. रात्री परवा बघितले होते फटके मारणे हा तंत्रा, पुन्हा एकदा रिव्हर्स फटक्याचा वापर. चेंडू चालला सीमा पलीकडे, वन बाउन्स टू बाउन्स इन टू द फॅन्स फोर रन्स. धावा धावपळकावरती बघतोय आपण या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना अतिशय चांगली फलंदाजी, मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स फटक्याचा वापर. या वेळेस चेंडू 25-25 रन्स. दुसरं षटक मार्गस्थ असताना निश्चितच आपण वेलोवेली मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करता. गोलंदाज सुद्धा हुशार आहे, त्याने बघितलं या वेळेस अगोदर कमिटमेंट झाले होते. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी, करपूस समाचार, चेंडू मात्र सीमा पलीकडे, हाय अँड सम, षटकार. डीजे राजे इन द मिक्स. शेवटचा चेंडू या षटकामध्ये, बाकी असेल षटकार दाखवला अतिशय चांगली फलंदाजी. या वेळेस पुन्हा एकदा जागा बनवून केला, मात्र या वेळेस नो मॅच स्टँडर, दॅट्स अ गॉन 6 रन, गुड बॅटिंग. तर या ठिकाणी सन्माननीय गणेशजी धुले साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. अतिशय चांगली फलंदाजी, गुड बॅटिंग. तर निश्चितच या ठिकाणी अर्धशतक पूर्ण करेल का धावांचा, कारण जो महेंद्र लय मध्ये दिसलाय, मात्र ते सातत्य टिकवा लागेल दोन षटकांमध्ये. कारण दोन षटकांमध्ये धावसंख्या बघतोय आपण, 37 धावा 37, लॉस ऑफ 1 विकेट, अत्यंत चांगली फलंदाजी. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 25,
हा चेंडू या वेळेस मात्र अडवतो बॅडवरती सिली मिडॉफला, फक्त सिंगल प्राधान्य दिलं जात आहे. स्ट्राईक मात्र महेंद्र स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. एकडे धावसंख्या पुढे सरकते. अमोल गोलंदाजाचा वापर केला या तिसरं षटक घेऊन हवेनकडून, कारण शेवटचा सामना आहे. एम आर वॉरियर्स विपक्ष मयुरे सुपर किंग, ज्या संघाने एक सामना जिंकलाय दुसरा सामना खेळतोय, तर एम आर वॉरियर्स संघ पहिला सामना हरला निश्चितच प्रतिष्ठेची लढाई असणार आहे त्यांच्या समोर. सामना जिंकावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा हा रिव्हर्स फटक्याचा वापर, मात्र शपल होत नाही या चेंडू. बघा किती गतिमान फेकला होता गोलंदाजा अमोल्याने. मात्र निर्धाव चेंडू फेकला गेला, आतापर्यंत स्थिर आहे धावसंख्या. 38 धावा लावल्या आता या धावपळकावरती. दोन षटकामध्ये आहे, चांगली स्थिती निर्माण केली होती. मात्र दोन चेंडूवरती एक धाव आली आहे. यावेळेस मोठा फटका, चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय. आणखीन एक षटकार, गुड बॅटिंग. तर दहा चेंडूमध्ये 31 धावांची खेळी करतोय या ठिकाणी, साकारतोय. 31 धावांवरती खेळतोय महेंद्र दुले ॲज अ कॅप्टन, संघाचा संघनायक आणि या कमिटीचा मेंबर, बीपीएल कमिटीचा. मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे जागा बनवून खेळतोय. यावेळेस सुद्धा चेंडू सीमापलीकडे जातोय. व्हॉट अ बॅटिंग. तर संघाची धावसंख्या 50, 50 धाव पूर्ण केल्यात आणि वैयक्तिक 37, 37 धावांवरती खेळतोय. तर निश्चितच श्रीधर शेड्डुले यांचा संघ आपण बघतो यावेळेस मैदानामध्ये संघाला. त्याच्यानंतर बाळू मुंडे पॅकर्स आहेत, या संघाचे दोन पॅकर्स. हा चेंडू यावेळेस मात्र पंचांच्या इशारा येतोय, लाईन खराब, चुकीची गोलंदाज. मात्र दिशा फरकडलाय, प्रेशर आलाय गोलंदाजावरती. बघा पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवली होती या फलंदाजाने, मात्र त्या आक्रमकतेने फलंदाजी केली आहे महेंद्र. गोलंदाज अमोल, महेंद्र पुन्हा एकदा फटका, मात्र मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत आहे आणि यावेळेस मात्र चेंडू सीमापलीकडे जातोय. बराच वेळ हवेत होता. 4 धावा. पालखी मानाची साई नाथाची, पालखी मानाची साई नाथाची, घेऊन खांद्यावरी, घेऊन खांद्यावरी निघालो पायी मुखात साई बाबांच्या दरबारी. निघालो अतिशय चांगले फलंदाजी, नेत्रदीपक फटके मारतो यावेळेस महेंद्र. पुन्हा एकदा जागा बनवून केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू, मात्र वन बॉल सौंदर रफ, 4 रन्स. गुड बॅटिंग महेंद्र धुले, अत्यंत चांगली फलंदाजी. 13 चेंडू मध्ये 45 धावा फटकावल्यात आणि टोटल स्कोर मूव्ज ऑन 59, 59 धावा. तर बघा अत्यंत चांगली फलंदाजी, चेंडू आलाय. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ करू नका. 5:30 वाजल्यात, निश्चितच पहिलं सत्र या ठिकाणी. आणखीन एक षटक बाकी आहे, 3 षटकामध्ये.
59 डावा धापड़कावरती अत्यंत चांगली फलंदाजी करम पहिल्या सामन्यात सुद्धा 60 डावा पडकावल्या होत्या। मात्र त्याच्यानंतर लो स्कोरचे सामने बघितले आपण, बरेच सामने पाचवा सहावा सातवा सामना आणि आठवा सामने कमी धावसंख्येचे बघितले, मात्र हा शेवटचा सामना आहे। निश्चितच हाय स्कोर आजच्या दिवसामध्ये होईल पूर्ण शंकाच नाही। एक महेंद्र सुद्धा 45 धावांवरती खेळतोय, निश्चितच महेंद्र चांगली फलंदाजी। हा चेंडू यावेळेस मात्र फक्त शपल व्हायचा होता, फलंदाजाला समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज परेश शिनारे मानकिवली संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू। गोलंदाजी मार्गवरती निश्चितच बरेचसे सामने या वर्षामध्ये जिंकून दिलेत महेंद्र याने। या जोहिली संघासाठी 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न असतो, त्याचा इंजुरेड असला तरी सुद्धा, कारण बऱ्याच वेळेला बघितलं या मौसममध्ये तिसऱ्यांदा बघितलं होतं आम्ही त्याला। हा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडूला, मात्र गॅप शॉट काढले आहे क्षेत्ररक्षक, चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण आणि एकच धाव स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आहे। निश्चितच 45 धावांवरती खेळतोय आणि मात्र अर्धशतक पटकावेल काय स्पर्धेचं आजच्या पहिल्या दिवसाचं, कारण 60 डावा झाल्यात, अद्याप 4 चेंडू शिल्लक असणार आहे षटकामध्ये। निश्चितच महेंद्र याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण या स्पर्धेमध्ये खेळणारे जे 10 संघ आहेत त्या 10 संघातील सर्व खेळाडूंचं लक्ष एकच असणार आहे, ड्रीम योगा बाईक होंडा कंपनीचे नवी कोरी करकरीत बाईक बघू शकता। या स्पर्धेचं मुख्य आकर्षक सर्वांचे लाडके सन्माननीय श्रीधर शड्डूले यांच्याकडून प्रदान केले। हा चेंडू स्वीपचा फटका, चेंडू जातोय सीमा पलीकडे, 4 धावा। गरवाने बोलताव आम्ही हाव आगरी, गरवाने बोलताव आम्ही हाव आगरी, आणि निश्चितच 14 चेंडू 49 धावांवरती खेळतोय, एका धावेची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी। 3 चेंडू अद्याप या षटकामध्ये, अत्यंत चांगला बॅटिंग परफॉर्मन्स, गुड बॅटिंग, क्लास फटके, नेत्रदीपक फटके दाखवलेत या महेंद्र धुल्याने। व्हॉट अ बॅटिंग, शंकाच नाही या कोणाच्या मनात, एवढी चांगली फलंदाजी केली आहे। मात्र हा फटका यावेळेस मात्र चेंडू सीमा पलीकडे, षटकार आणि 15 चेंडूमध्ये 55 धावा, क्लास बॅटिंग आणि श्रीदर्श डुले यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज। बॅट दाखवायचे महेंद्र आपण, प्रेक्षकांचं अभिवादन। याच निश्चितच या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक बघा, पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेने फलंदाजी केली आहे आणि अद्यापर्यंत टोटल स्कोर मूव्ह ऑन 70 धावा धापडकावरती सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली आजच्या दिवसामध्ये। महेंद्र धुले 55 धावांवरती खेळतोय, 15 चेंडू 55 धावा या स्पर्धेचा आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक। हा चेंडू यावेळेस मात्र चेंडूची लाईन खराब आहे, पुन्हा एकदा गोलंदाज निष्प्रभ ठरल्यात पहिल्या षटकापासून। त्या गोलंदाजाची धुलाई पिटाई केली आहे, चंपी मरम्मत या ठिकाणी केली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात 25 धावा, तिसऱ्या षटकात 22 धावा आणि या षटकामध्ये मात्र अद्याप 2 चेंडू फेकायचे आहेत। त्यामुळे एक षटकार एक चौकार बघितलाय परेश गोलंदाज, चांगली फलंदाजी बघतोय। 71 धावा धापडकावरती लावल्यात, पुन्हा एकदा रिव्हर्स फटक्याचा वापर, चेंडू मात्र जातोय नाशा बेनला सीमा पलीकडे, आणखीन एक चौकार बाईच्या स्वरूपामध्ये चौकार। तर 75 धावा धापडकावरती लावल्यात, 6 षटकार आणि 3 चौकार, निशी 55 धावांवरती खेळतोय। बघा अत्यंत चांगली फलंदाजी, हा चेंडू फुल अँड डिलिव्हरी, सन्मान दिला डारी किट देण्याचा प्रयत्न, एकदा एक पटले मात्र आज यश नाही या संघाला। नाही 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फलंदाज बाद झालाय तिसरी धाव घेताना, मात्र या 2 धावा आल्यात शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या बघतोय आपण 77 धावा,
मोठी धावसंख्या उभी केली आणि 78 धावांचं लक्ष असणार आहे ते 24 चेंडू 78 धावा. आणि जरा विचार केला महेंद्रचा तर महेंद्रने 15 चेंडू मध्ये 57 धावा पटकावल्यात. गुड बॅटिंग, जरा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. अत्यंत विश्वसनीय फलंदाजी केली नेत्रदीपक पटके आपल्या बॅटमधून आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं या ठिकाणी. अत्यंत चांगली फलंदाजी. चार षटकांचा खेळ संपतोय आणि चार षटकामध्ये 77 धावा पटकावल्यात आणि 78 धावांचं मोठं लक्ष असणार आहे ते यावेळेस मयुरे सुपर किंग या संघासमोर या निर्धारित चार षटकामध्ये. तर या धावांचा पाठलाग करेल का मयुरे सुपर किंग संघ की म्हणजे महेंद्रची केली हे निर्णायक ठरेल येणाऱ्या चार षटकांसाठी. निश्चितच आपण ऐकणार आहोत या शेवटच्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील यांना. थँक्यू डीजे. तर मॅन व्यासपीठावर नुकतंच यांचं आगमन झालं आहे. आदरणीय गणेशजी धुळे यांना सन्मानित करतील आमचे आदरणीय श्रीधर धुळे साहेब. गणेश धुळे यांचा सन्मान करतील श्रीधर धुळे. जबरदस्त फलंदाजी महेंद्र धुळे. धावा होत नाही जगदीश, आपण सकाळपासून म्हणतोय की धावा होत नाही. अरे धावा का होत नाही, केल्यावर होतात धावा. आणि महेंद्र धुळेने या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावलं आणि सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आजच्या दिवसात नोंदवला आहे. एम आर वॉरियर्सने 4 षटकामध्ये 77 धावा, मात्र आज सकाळी 5 षटकात 60 धावा एम के गीतीच्या होत्या. मात्र 4 षटकात जबरदस्त 77 धावा या ठिकाणी उभ्या गेल्यात आणि 78 धावांचं लक्ष. 77 धावांची इमारत या ठिकाणी उभी गेलेली आहे. मात्र या इमारतीचे आर्किटेक्ट होते महेंद्र धुळे, ज्यांनी 15 चेंडूमध्ये 57 धावा. मात्र मयुरेश सुपर किंग संघाला एक या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. हा सामना जर ते जिंकले तर आदरणीय मधुकर म्हात्रे साहेब यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना दिलं जाईल. मात्र 78 धावा फार मोठं लक्ष आहे. मात्र क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते. जर तुमच्यात हिंमत असेल, धमक असेल, आत्मविश्वास असेल तर निश्चितच तुम्ही देखील ही धावसंख्या चेस करू शकता. कारण जर पाहिलं तर 2005 आणि 2006 जेव्हा ऑस्ट्रेलियाने 434 धावा धावफलका लावल्या होत्या तेव्हा कोणी विचार केला होता साऊथ आफ्रिका ही धावसंख्या चेस करेल. मात्र ही धावसंख्या चेस केली होती. मात्र ही धावसंख्या चेस होईल का? मयुरे सुपर किंग्स संघ या 78 धावसंख्येचा पाठलाग करेल का? त्यांच्या गोलंदाजांनी जे गमावले मैदानावरती त्यांचे फलंदाज कमावतील का? हा मोठा प्रश्न आहे मैदानावरती. 78 धावांचं लक्ष, मात्र आजच्या दिवसातला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला आहे एम आर वॉरियर्स संघाने. पहिला सामना निश्चितच क्लोज झाले होते, सामने जवळ गेले होते, मात्र तो सामना जिंकता आला नाही. आणि महेंद्रने खंत व्यक्त केली होती की मला फलंदाजी मिळाली नाही आहे, गडी बाद झाला नाही आणि तो सामना मी जिंकून दिला असता. मात्र पहिल्या सामन्यात जे ज्याचं स्वप्न होतं ते त्यांनी स्वप्न या सामन्यामध्ये पूर्ण केलं आहे आणि स्पर्धेचं पहिलं अर्धशतक त्यांनी झळकावलेलं आहे. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा पुरेपूर वापर केला होता. मात्र चेंडू टप्पापडनंतर या ठिकाणी टेकऑफ घेतोय, अधिक उशीर घेतोय आणि ते बीट करतोय फलंदाजाला. सलामीची जोडी आपण पाहतोय यावेळेस पापा आणि अविनाशची ही जोडी आणि गोलंदाज आहे यावेळेस महेश जोशी 1600. सो महेश कात्रपेंटकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावे चेंडू यावेळेस लॉफ्टेड ड्राईव कव्हर ड्राईव्ह चेंडू येतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार चौकार. I like
थैंक यू थैंक्यू बस दुसरा चेंडू वात्र पापा चौकार लगाऊन खाते उगड़ते स्वतः हा चेंडू खोलवा टप्प्याचा अतिशय चांगला चेंडू पापाला मात्र इथे डिफेन्स करण्यासाठी प्रवृत्त केले महेश सुळशे बद्दल या ठिकाणी माहिती मिळते की अतिशय जुने जांडे खेळाडू आहेत मात्र बराच काळ क्रिकेट पासून दूर होते चेंडू लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू उचलतो दुसऱ्या टप्प्यात तोपर्यंत या तोंडा आदरणीय नेहुल भोईर यांचं शुभागमन झालंय त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय दोन धावा येत आहेत धावसंख्या धावफलकावर दोन ने पुढे सरकते धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण सहा धावा महेश सुळशे हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केला कार्पेटच्या माध्यमातून मिड ऑफला क्षेत्ररक्षक मात्र एक धाव ते सहजतेने पूर्ण केले गुड रनिंग बिटवीन द विकेट महेश सुळशे निश्चित जुने जाणते खेळाडू आहे पुराना चावल ज्यांना म्हटलं जातं आणि बदलापूरसाठी अतिशय चांगलं क्रिकेट ते खेळलेले आहेत मात्र बऱ्याच कालावधीनंतर ते मैदानात निश्चित एक काळ गाजवलंय दादा खेळाडू म्हणून ज्यांची निश्चित ओळख होती मात्र आता बऱ्याच कालावधीनंतर मैदानात कारण बदलापूर प्रीमियर लीग आणि बदलापूर प्रीमियर लीगमध्ये बदलापूरचे खेळाडू नसतील असं कधीच होऊ शकत नाही इथे मात्र हा चेंडू मिडविकेटच्या ठिकाणी जातोय दोन धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या धावफलकावर आठ धावा आपण पाहतोय 78 धावांचा पल्ला गाठायचा आहे खूप मोठं लक्ष आहे या षटकात धावा येत आहेत जर पाहिलं तर 9 धावा मात्र इथून जर पाहिलं तर अजूनही गरज आहे ती 69 धावांची 18 चेंडू धावसंख्या धावफलकावर 9 आता मात्र गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे 69 धावांची 18 चेंडू 69 धावा फार मोठं लक्ष आहे वस 23 चा स्किंग रेट आणि निश्चित चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहेत रोशन धुळे मात्र जबरदस्त खेळाडू मात्र स्कोरच्या भूमिकेत सातत्याने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी रोशन धुळे त्याआधी दीपक त्यानंतर विश्वनाथ धुळे आता मात्र रोशन धुळे यांचं जर पाहिलं तर भरपूर योगदान आहे स्कोरच्या भूमिकेत निर्धाव चेंडूने सुरुवात केली गोलंदाज जॉनी जॉनी एक फिरकी गोलंदाज फिरकी आक्रमण यावेळेस खोटा पद चेंडू या चेंडूला फिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर षटकार थँक्यू पापाच्या बॅटमधून आलेला फटका पापा दी ग्रेट जबरदस्त फलंदाजी पापा यावेळेस पाहतोय आपण प्रयत्न करतोय कारण मोठी धावसंख्या आहे या धावसंख्येला निश्चित चेस करायची असेल तर आत्मविश्वासाने इथे खेळावं लागेल आणि सेल्फ कॉन्फिडन्स इथे असायला हवा धावसंख्या धावपलकावर 15 आपण पाहतोय आणि यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा जॉनी राईट आर्म ओवर द विकेट फुलटा चेंडू हुक केल्या चेंडूला विरकावून दिलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचांचे दोन्ही आता आकाशाकडे आणि या 6 धावा माझ्या गावदे आईचे रूपान बसले गावाचे मन
जबरदस्त फलंदाजी, पापा सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू कशी करू शकता। पापाला फुलटो चेंडू मिळाला, पापाने फिरकावून दिला चेंडूला सीमारेषे बाहेर षटकारासाठी, तर मात्र पापा ते आक्रमक रूप धारण केले पापाने। गोलंदाज जॉनी फिरकीवळणी करतो, मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते। फुलटो चेंडू टाकले जातात, यावेळेस बॅकफुटवर गेले, चेंडूला फुल केले, चेंडू येतोय मिडविकेटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, एकच धावती मिळते। धावसंख्या धाव फलकावर तर पाहिलं तर 22 धावा। हा चेंडू आवेसा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन। फलंदाज यावेळेस बाद होतो, अविनाश त्याच्या जागेवर आलाय, फलंदाज पिंटू पारच्याचा शिष्य यावेळेस परेश शिनारे। बघूया तिसऱ्या क्रमांकावर परेश शिनारे कशी फलंदाजी करतायत, कारण पिंटू पारच्या एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं वादळ ज्याला म्हटलं जाते, त्या वादळाचा शिष्य या ठिकाणी मैदानात। बघूया असं, बघूया कशा प्रकारची फलंदाजी परेश शिनारे ज्या प्रकारे बॅट घेऊन निघालेत रागाने, असं वाटतंय चांगली फलंदाजी दाखवतील। हा चेंडू फिरकावून दिलाय, पापाला रोखणं कठीण जातंय, चेंडू सीमारेषेबाहेर षटकार। थँक्यू। धावसंख्या धाव फलकावर 28, तर मात्र गरज आहे 50 धावांची, येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 50 धावा। आस्किंग रेट जर पाहिलं तर 25.00 चा, मात्र इथे पापा एका बाजूने किल्ला लढवतोय, धावांचं मशीन, धावांचं यंत्र हा पापा इथे, या पापाला रोखणं कठीण जात आहे, कारण पापाकडे जर जास्तीत जास्त स्ट्राईक राहिली तर निश्चितच पापा इथे चांगलं क्रिकेट सादर करेल, चांगली फटकेबाजी करेल, आणि फटकेबाजीची नितांत गरज आहे, कारण 25 धावा प्रतिषटकामागे हव्यात। मात्र परेश शिनारे बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय, कारण परेशकडे गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता तो सिद्ध करेल का या मैदानावरती। 12 चेंडू आणि 50 समीकरण आहे जिंकण्यासाठी यावेळेस मयुरेश सुपर किंग्स संघासमोर, एक मोठं लक्ष, मात्र लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल, कारण पापा एका बाजूने जबरदस्त खेळ करतोय। तर मात्र नवीन फलंदाज परेश शिनारे स्ट्रायकरला, असं गोलंदाज येतोय महेंद्र धुळे, जबरदस्त फलंदाजी, आता मात्र गोलंदाजी बघूया। इथे मात्र पापाला स्ट्राईक ठेवायची आहे, त्यासाठी परतावा लागेल परेश शिनारेला। थँक्यू। अवेस परेश शिनारे बाद होत आहेत शून्यावर, असं वाटलं तर परेश काहीतरी चांगली कामगिरी करेल, मात्र दबाव भरपूर होता, कारण भरपूर धावा हव्यात, 50 धावांचंड मानसिक धडपड, मात्र पापाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे, त्यासाठी परेशला परतावं लागतंय। परेश बाद होतोय, नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय, यावेळेस अमोल जमदरे यावेळेस मैदानावरती, असं महेंद्र धुळे। हा चेंडू यावेसा हवेतून भिरकावून दिलाय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर। थँक्यू। जबरदस्त फलंदाजी, ज्या आत्मविश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, ती स्ट्राईक का ठेवले हे दाखवले या फटक्याने, षटकार, गुड शॉट। महेंद्र धुळे पुन्हा एकदा कात्र बेंड करणं, राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्राईकला फलंदाज पापा,
सर निश्चितच पापा जबरदस्त संघर्ष मैं पारी खेळत असताना नेहमी म्हटलं जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। मात्र इथे संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने, हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहे दोन्ही बाजूने। फुल टच चेंडू यावेस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक मात्र इथे तो आहे चेंडू लॉन्ग ऑफ सीमारेषे बाहेर चौकार। थैंक यू। मात्र 40 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू आणि 40 धावा। या पापाने विजयाचं स्वप्न दाखवलंय संघाला, ते स्वप्न तो पूर्ण करेल का। हा चेंडू आता मात्र व्यवस्थित बॅटवर आला नाही, चेंडू शरीराचा वेध घेतोय, निर्धाव चेंडू कमबॅक केलाय महेंद्र धुळेने। जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी करताना या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक धडकावलं। 15 चेंडू 57 धावांची खेळी साकारली। मात्र ठाणेमधलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलंय ते म्हणजे वाकणच्या केतन मात्रेने 9 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या त्याच्या मोसमामध्ये सर्वात जलद अर्धशतक। पापा 35 धावांवर नाबाद। हा चेंडू यावेस क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय आणि इथे मात्र या दोन धावा वेगाने पूर्ण केल्यात। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन धाव्याने संघही धावसंख्या धावपळ करत पाहतोय आपण 40, तर मात्र 38 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 38 धावा। मात्र पापाचा संघर्ष एका बाजूने सुरू आहे, एक धाव शॉर्ट या ठिकाणी, पंचांनी लक्ष वेधलेलं आहे बघा। पंच या ठिकाणी एमसी पॅनलचे आमचे कल्याणी सर आणि सर सुशांत मांजरेकर, त्याचबरोबर मारुती शेट्टी, असे तीन पंच एक व्यावसायिक पंच। हा चेंडू यावेस भिरकावून दिला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद पापाच्या पारीचा अंत, वाघाची शिकार। अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस पापाची, आपण फाईट केली, झुंज गेली मैदानावर। मात्र या धावसंख्या चेस करायच्या करण्यासाठी दोन्ही बाजूने फलंदाजी होणं गरजे होतं, मात्र दुसऱ्या बाजूने धावा येत नव्हत्या। डीजे थांबायचे सर, अजूनही 39 धावांची गरज आहे, 39 धावा धावपळ करत पाहतोय। मात्र 39 धावा करण्यासाठी जर पाहिलं तर 3 षटकं या ठिकाणी घेण्यात आलेत, मात्र पुढचे 39 धावा या ठिकाणी 6 चेंडूमध्ये, मात्र 6 चेंडू 6 षटकार लगावले तर 36 धावा फक्त धावपळकर पाहायला मिळतील। मात्र 36 धावाने हा सामना जिंकता येणार नाही, त्यासाठी 39 धावा इथे हव्यात। मात्र या सामन्यामध्ये आता कमबॅक केलाय पापा, बाद झाल्यानंतर आनंद या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळाला, सेलिब्रेशन झालं। हा चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेने, एक धाव इथे मिळते, एकेरी दर धावीने लक्ष निश्चितच या ठिकाणी गाठता येणार नाही, कारण 5 चेंडूत 38 धावांची गरज आहे अजूनही। मात्र 5 चेंडूत 30 धावा जास्तीत जास्त होऊ शकतील। हा चेंडू यावेळेस शरीराचा वेध घेतोय, निर्धाव चेंडू। आता मात्र या सामन्यावरची पकड मजबूत केली विजयाच्या उंबरठ्यावर MR वॉरियर्स संघ आपण पाहतोय। हा चेंडू यावेस बॅट अँड बॅटच्या मधून शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, त्या ठिकाणी चूक होते, मिसफील्ड आणि या दोन धावा मात्र इथे पूर्ण गेल्यात। मात्र 36 धावांची गरज आहे, हा सामना निश्चितच आता मात्र एका बाजूने झुकलेला आहे,
कारण ज्या प्रकारे पापाने फलंदाजी दाखवली होती निश्चितच असं वाटलं तर पापा इथे निश्चितच चांगली फाईट करेल आणि फलंदाज आता मात्र बाद होते. आणि हा सामना या ठिकाणी निश्चितच जिंकलेला आहे तो म्हणजे एम आर वॉरियर्स संघाने जबरदस्त कामगिरी मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे. गर्वाने बोलताव आम्ही हाव आगरी, गर्वाने बोलताव आम्ही हाव आगरी, आगरी पोर कसण्याची आम्ही आगरी पोर कसण्याची. ओ आई आई आमची एक वीर आन एक राजे जीवाची. थँक्यू थँक्यू. बोला जय भारत धुळे. भारत धुळे यायचे आपण या ठिकाणी. आपल्याला रोशन धुळे बोलत आहेत. त्या दिवसातला आणि शेवटचा सामना या ठिकाणी एम आर वॉरियर्स संघाने जिंकलेला आहे. विजयाचं खातं उघडलेलं आहे. पहिला सामना गमावला होता मात्र त्यानंतर